पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणेकरांचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शुक्रवारी उशिराने कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुणेकरांचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शुक्रवारी उशिराने कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। तर टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी या फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतीक्षा, काय सांगाल, पुणेकरांचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे, या संदर्भात ताजा तपशील। आज पाणी पुरवठा पूर्ण शहरातला बंद राहणार आहे। जलकेंद्रात आणि पंपिंग विषयक काही स्थापत्य विषयक तातडीची कामे इथे केली जाणार आहे। महानगरपालिका आणि पाणी पुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी आज माहिती दिली होती। पुण्यातल्या जवळजवळ सर्वच भागातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। शुक्रवारी मात्र कमी दाबाच्या फरकाने पाणी येणार आहे। त्याच्यामुळे आज जी काही पावसाळ्याच्या आधीची जी कामं होती त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, टाक्यांची अत्यावश्यक देखभाल, दुरुस्ती या सर्वांवर काम केलं जाणार आहे। कुठे कुठे पाण्याची गळती आहे त्या सगळीकडे लक्ष देऊन ही सर्व काम केली जाणार आहे। त्याच्यामुळे आज संपूर्ण शहरातला हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जी, धन्यवाद प्रतीक्षा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।